यानंतर आता बातमी शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी. त्याच प्रकरणात खासदार संजय राऊतांनी खोचक टीका केली आहे, तर तिकडे आमदार प्रकाश सुर्वेही ज्यांनी जाहीर पत्र लिहिलं आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या विकास कामांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हताश विरोधक अशी कृत्य करतायत असं सुर्वे यांनी लिहिलंय. व्हिडिओ मॉर्फ करण्यासारखे विकृत प्रकार विरोधक करतायत असंही त्यांनी लिहिलं. हे सगळं सुरू असलं तरी व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी आता जाहीर पत्र लिहिलं. शिंदे फडणवीस सरकारच्या विकास कामांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हताश विरोधक अशी कृत्य करतायत असं सुर्वे यांनी लिहिलंय. व्हिडिओ मॉर्फ करण्यासारखे विकृत प्रकार विरोधक करतायत असंही त्यांनी लिहिलंय. मुका घ्या मुका नावाचा सिनेमा चालू आहे. दादा कोणके आज हवे होते खरं म्हणते, त्यांचा एक सिनेमा फार गाजला होता मुका घ्या मुका. संजय राऊत उर्फ संजय आगलावे यांचं प्रत्येक जर विधान तुम्ही पाहिलं ते उद्धव साहेबांचं राजकारण संपवण्याची उचललेली त्यानं कुणापासून ते सुपारी. मंडळी, व्हिडिओ व्हायरल कुणाचा झाला आणि त्यावरून मुक्केबाजी कुणाची सुरू आहे ते बघा. शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अटक सत्र सुरू झालं आणि आरोपांचे घाव थेट वर्मी पडू लागले. आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा थेट त्या व्हिडिओच्या सत्यतेवर बोट ठेवलं. मुका घ्या मुका नावाचा सिनेमा चालू आहे. दादा कोणके आज हवे होते खरं म्हणते, त्यांचा एक सिनेमा फार गाजला होता मुका घ्या मुका. तर मुका घ्या मुका प्रकरणामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करताय तुम्ही? त्यांचा संबंध काय आहे? हा सत्तेचा गैरवापर आहे, पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. मला असंख्य कार्यकर्ते त्याच्या कुटुंबियांचे फोन येत आहेत की आज आमच्या घरावर पोलीस आले, आज आमच्या कार्यालयात पोलीस आले. हा काय प्रकार चालू आहे? मुळात तो व्हिडिओ संबंधित आमदाराच्या मुलानं शेअर केलाय सगळ्यांना, त्याला अटक केली का? आता राऊतांनी असा जोरदार पंच मारल्यावर प्रतिस्पर्धी गप्प बसणार होय. प्रतिउत्तर द्यायला यावेळी उतरले शहाजी बापू आणि त्यांनी खास शैलीत राऊतांना डोंगार झाडी दाखवून दिली. गेल्या 3 वर्षापासून संजय राऊत उर्फ संजय आगलावे यांचं प्रत्येक जर विधान तुम्ही पाहिलं ते उद्धव साहेबांचं राजकारण संपवण्याची उचललेली त्यानं कुणापासून ते सुपारी. आता मुका घ्या मुका कुठली असो, एक महिला आहे, आपली आई बहीण आहे, ती बहिणी आहे. महिलेला आपण जगन माता म्हणतो आणि तिला मुका घ्या मुका म्हणणं आहे. हिथं संजय राऊताची संस्कृती नेमकी काय आपल्या लक्षात येते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया माध्यमांसमोर आली, मात्र आमदार प्रकाश सुर्वे माध्यमांपासून दूर होते. त्यांनी अखेर पत्र लिहून आपली पहिली प्रतिक्रिया दिली. 11 मार्च रोजी लोकप्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर हजारो लोकांच्या गर्दीत मुख्यमंत्री शिंदेंची रॅली झाली. यावेळी प्रचंड गर्दी आणि आवाजात मला माझ्या बहिणी समान असलेल्या सौ शीतल म्हात्रे याच कार्यक्रमाबाबत काही सांगत असताना व्हिडिओमध्ये चुकीचं गाणं घालून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकतेतून हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित केला गेला. अशा प्रकारचं कृत्य हे हा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तींची महिलांप्रती असलेली मानसिकता दाखवून देतो. आता प्रकाश सुर्वेंच्या पत्रानं या व्हायरल व्हिडिओवरचं मॉर्फिंग दूर झालंय, पण व्हिडिओच्या तारा मातोश्रीपर्यंत जोडण्याचं आरोप सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे राजकीय महामुकाबला एवढ्यात थांबेल अशी चिन्ह काही दिसत नाहीत. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.